रे रोहित, कसं चाललंय तब्येत पाणी? काय नाही रे, दोन दिवस जरा आजारी पडलो, पण आता झालोय सध्या. बरं, कॉलेजचं काय? कॉलेजचं काय नाही रोहित, चल ना जरा, एक नंबरला आली. अरे जा नको, इकडे जंगल आहे घनदाट, इथं कोणी गेलेलं आहे ना, पर बाहेर आलेलंच नाही अजून आत्तापर्यंत तरी. तू जाऊ नको. आई, अरे काय भित्र्यानी बोलतोस तू? अरे खरं तेच बोलतोय बाबा, तुम जायचं असं तर तू जा बघ. मी जाणार आहे, मी अशा गोष्टीतला मी घाबरत नाही. अरे नको जाऊ, ऐक माझं, कळलं तुझा तू बघ, तुला यायचं ते नाही तर नको, मी जाणार आहे. जा बघ, मी नाही, वाट बघतो तुझ्या. बारिशो का पानी तेरी मेरी कहानी. अरे यार, अजून आला नाही, त्याला सांगतो तो चांगले, नको जाऊ, आता मलाच जायला लागणार त्याला. अमर, अमर कुठे आहे तू? दिसत नाही. अमर, अमर, अमर. अरे सांगितलं होतं नको जाऊ इथे, आता तर मी पण कसं काय जाऊ पुढं. अमर, 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 अमर उठ ना, अमर, अमर उठ ना, म्हंटल होतो ना नको जाऊ तुला आता. ही गोष्ट जंगलातली नाही, परंतु या गोष्टीची सुरुवात ही जंगलातूनच आहे. चल चल, काय नाही काय नाही, चल पुढं, चल घ्या त्याला, पुढं घ्या, चल रे, चल पुढं, चल तू. अरे मी आलो जरा, कुठे चाललं? आलो लगेच, 5 मिनिटं. लवकर ये बरं का? हो लगेच आलो, लवकर ये. अरे काय काय टायगर, इथपर्यंत जरा थांबा, बसू आपण जरा 5-10 मिनिटं, नंतर तो इथपर्यंत थांबा जरा, नंतर निघू. चल बसू ना, इथेच बसू, चल बस बस ना, बस.
खूप वेळ झाला तो आला नाही अजून. मी त्याला पाहुणे होतो. जा पाहुणे जा पाहुणे. टायगर टायगर टायगर. अरे घाबरू नको घाबरू नको अरुण. अरे मी मस्करी करत होतो त्याची. चल चल हे घाबरलेत काय. थांब जरा यांना घाबरवितो जाता. चल घाबरू नको घाबरू नको. कुठे गेलत. अरे इथेच होतो. लगेच घाबरलास तू. अरे अजून आपल्याला लय पुढे जायचंय. घाबरलास का. चला मी मस्करी करीत होतो. तू घाबरवलास नव्हतं काय लागत मला. आधीच मी घाबरलो होतो. घाबरतात का आपल्याला. अजून लय जायचंय पुढे. कुठे गेला लगेच घाबरलास तू. तुला वाईट बघत आपण यांच्याकडे जाऊ. आले का. कुठे गेलते रे. अरे तिथं मला घाबरलं जाणार. त्यांनी तू घाबरलो काय. अरे बस करी करत होतो. बस खाली तू घाबरला का लगे. हा ए जोरात घाबरलं मला. चला रे थोड्याच वेळात अंधार होईल. आपल्याला पुढे जायला पाहिजे. चला चला चालतो. अरे अजून लय बरं जायचंय आपल्याला. मी परत लगावसा येणार ना. अरे आलो आलो लवकर येईल. हा लवकर. अरे संजू का थांबला. अरुण काय दिसत नाही रे. अरे मला वाटतं तो टायगर सोबत गेला असेल. आपण इथं बसून त्यांची वाट बघूया. गरम होतंय रे. हा ना लय गरम. अरे संजू मी काय बोलतो ते दोघांना यायला तसा पण उशीर होणार आहे. त्याच्यामुळे ना आपण तोपर्यंत काहीतरी गाणे बिणे तरी लावतो. दोन तीन नेटवर्क नाही रे मोबाईलला. डाउनलोडचे गाणे आहेत माझ्याकडं. पाहतो त्यातले एक लावतो. लाव ना लाव लाव दोन तीन लाव. ते आवडतं तुला गाणं. वा जबरदस्त एक नंबर. अरे निसर्गात आलं हो. निसर्गासारखं गाणं लावलं तर जरा काहीतरी. तुझं फेवरेट आहे ना रे गाणं. आवडत पण ठीक त्याच्यावर सडी लावलं जाणे. वा जबरदस्त. चांगलं आहे. अरे का रे भरपूर वेळ झाला. अजून आले नाही दोघे जण. यायला लागत होते आतापर्यंत. अरे खरंच वेळ झाला भरपूर. ते दोघं कधी गेलेत. अजून आले नाहीत. कुठं जाऊन बसले काय माहीत. इतक्या वेळात यायला लागत होतं दोघांनी. अशी काही काळजी बिळजी नाही त्यांना. का दोघं त्यांची वाट बघताय. ते काय आहे. दोघं जाऊन बसले कुठंतरी. जायचं शोधायला त्यांना. हा चल ना जाऊया. चल चल बरं पाहू घेऊ.
संजू या दोघांना शोधतोय आपण, पण या दोघांना शोधता शोधता आपल्यालाच ताण लागली. पुढे पाणी दिसतंय का पाहू? अरे मला ताण लागली. चल पाहू आपण, चल इथून हळू चला. संजू का रे का थांबलास? अरे हा तर टायगरचा रुमाल आहे. अरे बापरे, टायगरचा रुमाल. त्यांना बरं वाईट व्हायच्या आधी आपल्याला त्यांना शोधलं पाहिजे. चल पटकन पाहू. चल 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 टायगर. अरुण टायगर, ए टायगर. अरुण टायगर, अरुण टायगर, अरुण टायगर. अरे याची भीती होती तेच झालं. का रे संजू का असं बोलतोस, काय झालं? काय ते जंगल लय भाय नाही की? का रे? टायगरने मला सांगितलेलं की जंगल खूप हॉरर आहे. दोन मुलं आलती आहे जंगलामध्ये, त्याचपर्यंत कधीच घरी गेले नाही. एक शेळ्यावाला पण आलता. तो पण आजपर्यंत घरी गेला नाही. म्हणजे तुला आणि टायगरला माहीत असून तुम्ही दुसऱ्या मुलांचे जीव धोक्यात घातले. चला आता त्यांचा जीवाला काय बरं वाईट होण्या आधी आपण त्यांचा शोध घेतला पाहिजे. चल हा चल. अरुण टायगर आनंदाचे जेव्हा प्रश्नात रूपांतर होते त्यावेळी समजून जायचा आता एक भयानक वेळ आली आहे. बोल ना संजू. रूपांतर झाला, आपण घरी जाऊ. आपण पण वाचणार नाही आता. अंधार होऊ नये तर काय पण होऊ, आपण त्यांचा शोध घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. टायगर शोध मी इकडे जातो.
रघु जेवढे जण आलतो इथपर्यंत त्याच्यापैकी एकही जण उरला नाही. आता मला वाटतंय मीही उरणार नाही, त्याच्यामुळे पटकन इथून पळ काढायला पाहिजे.